ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षक हो नमस्कार, मी आकाश। गुड मॉर्निंग न्यूज 24 सह्याद्रीच्या गुड मॉर्निंग हेडलाइन्स मध्ये आपण सर्वांचं स्वागत। घेऊयात जिल्ह्यातील, राज्यातील आणि देशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री गुड मॉर्निंग हेडलाइन्स मध्ये। लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकार जबाबदार, सिरम इन्स्टिट्यूटचं मत। एसटी महामंडळ 500 गाड्या भाडेतत्वावर घेण्याच्या विचारात। पालघरमध्ये तौक्ते वादळामुळे महावितरणचे 5.25 कोटींचं नुकसान। वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर। लस प्रमाणपत्रांवरील फोटोचा वाद रंगणार। शरद पवारांवरील टीका भोवली। प्रदीप गावडे सायबर पोलिसांच्या ताब्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारनं देशाची स्मशानभूमी केली आहे, नाना पटोले यांची टीका। दिल्लीचं नाव इंद्रप्रस्थ करा, भाजपा खासदारांची मागणी। विरोधक म्हणजे ब्लॅक फंगस, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, संजय राऊतांचा भाजपवर हल्ला बोल। रिझर्व्ह बँकेनं दिलेली अतिरिक्त रक्कम लसीकरणासाठी वापरा, आमदार रोहित पवार यांचं प्रतिपादन। खरंच बेस्ट सीएम, चक्रीवादळालाही लाजवेल असा दौरा केलात, मनसेचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र। मुंबई पोलिसांची आयडियाची कल्पना, कोरोनाविषयक जनजागृतीसाठी तयार केले बॉलिवूड कलाकारांचे मीम्स। प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड डॉमिनोजचा डेटा पुन्हा एकदा लीक, लाखो ग्राहकांचे पेमेंट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डसह वैयक्तिक माहिती उघड। 10वीच्या परीक्षा संदर्भात आज महत्वाचा निर्णय होणार आहे, राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांची जाहीर नाराजी, निळवंडे धरणाच्या कालव्याच्या पाहणी दौऱ्यावरून नाराजी नाट्य। काँग्रेस नेते राहुल गांधी हिंगोलीत येणार, राजीव सातव यांच्या कुटुंबियांची घेणार भेट। परळीत मान्सूनपूर्व कामाला ब्रेक, पावसात नाले तुंबण्याची शक्यता। जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन यादीत कोवॅक्सिनचा समावेश नाही, सिरमच्या कोविशिल्ड लसीचा आपत्कालीन यादीत समावेश। नाशिकमध्ये सोमवारपासून कांदा धान्य लिलाव पूर्ववत, रॅपिड अँटीजेन टेस्ट नंतरच प्रवेश। आता मोदी थाळ्या आणि टाळ्या वाजवायला सांगतील, राहुल गांधींची ट्विटरद्वारे टीका। तौक्ते वादळामुळे मुंबईच्या समुद्रात बुडालेले P305 बार्ज अखेर सापडले। पुणे विद्या प्राधिकरणाची शटर डाऊनकडे वाटचाल। टच संस्था पुरवणार गरजूंना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर। रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर 2 दिवसांत आढळले 8 मृतदेह, बार्जमधील बेपत्ता व्यक्तींचे असल्याचा अंदाज। आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुरद्यांच्या रूपात तरंगताना पाहिलाय, संजय राऊतांची भाजपवर जळजळीत टीका। तुर्तास गुड मॉर्निंग हेडलाइन्स मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची, तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। घरी रहा, सुरक्षित रहा, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या, आनंदित रहा, हसत रहा आणि आमच्या चॅनलला लाईक करणं, शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं विसरू नका। आनंदी रहा।